श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तर्पण विधी म्हणजे या श्राद्ध पक्षामध्ये तर्पण विधी कसा करायचा याची माहिती देणार आहे. आता सगळ्यात आधी मला प्रश्न येऊ शकतो की तर्पण विधी महिलांनी करावा का. जर तुमच्या घरामध्ये मोठा मुलगा म्हणजे तुमचे मिस्टर जर मोठा मुलगा असतील किंवा तुमच्या घरात मोठा धीर ज्याला आपण म्हणतो ते किंवा सासरे हे जर असतील तर शक्यतो हे त्यांनीच करावं. मात्र काही माझ्या मैत्रिणींचे असे कमेंट्स आहेत की आमच्या घरात तरी हे कुणीच करत नाही आणि कुणीच ऐकत नाही तर आम्ही केलं तर चालेल का. तर नक्की चालेल. आजकाल स्त्रीला अग्नी देण्याचा सुद्धा अधिकार आहे. मोठी मुलगी ही अग्निसुद्धा देऊ शकते. तर पितृतर्पण विधी करायला तर काहीच हरकत नाही आहे कारण स्त्री पुरुष समान अधिकार हल्ली असल्यामुळं हे जे विधी आहेत हे जर मुलगा नसेलच तर करायचे कुणी हा प्रश्न घराघरात आहे. त्यामुळं मुलींनी स्त्रियांनी महिलांनी हे अवश्य करावे असं मी तुम्हाला सांगते. आता तर्पण विधी कसा करायचा हे तुम्हाला मी आज थोडक्यात दाखवणार आहे. तर्पण विधी हा मृत व्यक्तींसाठीच करायचा असतो. जर तुम्हाला आई आणि वडील असतील तर त्यांच्या नावे न करता आईचे वडील वडिलांचे वडील वडिलांची आई असे अशा प्रकारे तर्पण तुम्हाला करायचे आहे. आता ते करण्यासाठी तुम्हाला काय काय साहित्य लागतं तेच मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता या ठिकाणी मी एक तांब्याचे तामण घेऊन बसलेले आहे. तांब्याचे तामण लागेल एक खरं ह्याला हे लागते म्हणजे दर्भाची काडी किंवा नसेल तर अशी दुर्वा घेतली तरीही चालेल. तांब्याभर शुद्ध पाणी तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला गंगाजल थोडेसे त्यामध्ये घालायचे आहे. गंगाजल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शुद्ध पाण्याचा फक्त वापर करा. मात्र असेल तर तुम्हाला गंगाजल या ठिकाणी घालून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी यामध्ये गंगाजल घालून घेत आहे. गंगाजल वापरणं खरं तर महत्त्वाचं आहे. आणा हे बघा आता ही जी बॉटल आहे गंगाजलाचीच आहे. 25 रुपयामध्ये एवढी बॉटल मिळते त्यामुळं शक्यतो तुम्ही ती आणा. त्यानंतर आपल्याला सातू लागणार आहे. जे सातू साळीसहित असतात ते सातू यामध्ये आपल्याला घालायचे आहेत. सातू झाल्यावर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळे तीळ आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहेत. काळे तीळ घातल्यानंतर अखंड तांदूळ तुम्हाला यामध्ये या पाण्यामध्ये घालायचे आहेत. अखंडच लागतील अक्षता. आणि शेवटी आपल्याला यामध्ये चंदन पावडर घालायची आहे. आता हे सर्व घालून घेतल्यानंतर तुम्हाला हे मिक्स करायचं आहे. हे जे पाणी आहे ते सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून प्रत्येक पदार्थ किंवा चंदन पावडर जी घातलेली आहे ती या पाण्यामध्ये मिक्स व्हावी. या हेतून आपल्याला हे सगळं पाणी हलवून घ्यायचं आहे. आता आपल्याला ही जी दुर्वा किंवा तुम्हाला दर्भाची काडी मिळत असेल तर जास्त चांगलं. ही अशा प्रकारे ठेवायची आहे म्हणजे याचं जे टोक आहे ते या बाजूला झालं पाहिजे आणि ती अशी अंगठ्याच्या मध्ये धरायची. आणि इथून तुम्हाला हे पाणी म्हणजे ही जलांजली ज्याला आपण म्हणतो पितरांसाठी जलांजली तर्पण हे आपल्याला करायचं आहे. आता हे गुडघ्यावर बसूनही करतात किंवा तुम्हाला नसेल जमत तर असं साध्या पद्धतीने बसून केलं तरीही चालेल. तोंड मात्र आपलं दक्षिणेला असावं. तुम्ही छतावर बसा घरात बसा गॅलरीत बसा कुठेही चालेल. आपला चेहरा हा दक्षिणेला असावा याची काळजी घ्यायची आहे. आता हे जे पाणी आहे हे यातून सोडताना सगळ्यात आधी आपल्याला म्हणायचं आहे तुमचं गोत्र. आता मला माहीत आहे बऱ्याच जणांना आपले गोत्र माहीत नाही. त्या सगळ्यांनी म्हणायचं आहे माझ्या काश्यप गोत्रामध्ये उत्पन्न झालेल्या सर्व पितरांना मी आज जलांजली देत आहे असं म्हणून थोडंसं 3 वेळा तुम्हाला हे पाणी सोडायचं आहे. आता ह्या हा विधी झाल्यानंतर तुम्हाला वडील सगळ्यात आधी वडील. आता वडील ज्यांना आहेत त्यांनी वडिलांचं नाव घेऊ नका. वडिलांनंतर तुम्हाला आजोबांचे नाव घ्यायचं आहे. आता या ठिकाणी माझ्या आजोबांचं जर नाव आहे शंकरराव काळे तर मी त्यांचं नाव घेणार आहे आजोबांचं की माझे आजोबा शंकरराव काळे यांना पितृ आणि मुक्तीसाठी मी हे जलांजली देत आहे तरी त्यांनी ही स्वीकार करावी असं म्हणून तुम्हाला हे पाणी 3 वेळा सोडायचं आहे. वडील झाल्यावर आजोबा आजोबा झाल्यावर तुम्हाला पंजोबांच्या नावे ही
तिलांजली सोडायची आहे. आता माझ्या पंजोबांचं नाव जर आहे अशोकराव, तर मी म्हणणार आहे माझे पंजोबा अशोकराव काळे यांना पितृमुक्तीसाठी आणि त्यांच्या मोक्षासाठी मी हे जलांजली अर्पण करत आहे, असं म्हणून 3 वेळा हे पाणी सोडायचं आहे. आता वडील झाले, आजोबा झाले, पंजोबा झाले, आता हे करताना मंत्र कुठला म्हणायचा? तर प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही पाणी सोडाल त्यावेळेस 3 वेळा पाणी सोडताना तस्मै स्वधा नमहा, कोणता? तस्मै स्वधा नमहा, तस्मै स्वधा नमहा, असा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आई, आता आई आपली आहे तर आईच्या नावे आपल्याला हे करायचं नाही आहे. तुमची आई नसेल तर तुम्ही हे आईच्या नावे देखील करू शकता. त्यानंतर तुम्हाला वडिलांच्या आईसाठी हे करायचं आहे. आता माझ्या वडिलांच्या आईचं नाव आहे सुगंधा, तर मी म्हणणार आहे सुगंधा काळे यांना, सुगंधा काळे माझी आजी यांच्या पितृला शांती आणि मुक्ती मिळू दे. मग स्त्रियांच्या वेळेस म्हणायचं तस्यै स्वधा नमहा, पुरुषांच्या वेळेस आपण म्हटलेलो आहोत तस्मै स्वधा नमहा, स्त्रीच्या वेळेस म्हणायचं आहे तस्यै स्वधा नमहा, असं 3 वेळा पाणी तुम्हाला सोडायचं आहे. आता आई झाली, वडिलांची आई झाली, आता आपली आजी म्हणजे आईची आई तिचंही नाव घ्यायचं आहे. आता तिचं नाव समजा आहे सुरेखा, तर सुरेखा आजी हिलासुद्धा पितृमुक्ती आणि शांती मिळू दे, त्यासाठी मी हे जल अर्पण करत आहे, ते त्यांनी स्वीकार करावं. तस्यै स्वधा नमहा असं म्हणायचं आहे. आता हे झाल्यावर आईचे वडील, आईची आई यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला हे तर्पण विधी करायचा आहे. आता हे सर्व विधी झाल्यावर तुमच्या घरातील इतर मृत व्यक्ती म्हणजे जसं की आत्या, काका, काकू, अगदी लांबचे कुणी जरी नातेवाईक असतील तर त्यांच्या नावे एक एक वेळा तुम्हाला हे तर्प असं अशा प्रकारे जलांजली द्यायची आहे की माझ्या काकांच्या नावाने मी हे जल वाहत आहे तस्मै स्वधा नमहा, माझ्या काकीच्या नावाने मी हे जल अर्पण करत आहे तर तस्यै स्वधा नमहा. अंगठा खाली पाहिजे, अंगठ्यावरून ते पाणी गेलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. हे झाल्यानंतर तुम्ही आपल्याला इतर या जगामध्ये म्हणजे या पृथ्वी तलावावर जेवढे मृत व्यक्ती मोक्ष मिळण्यासाठी किंवा मुक्तीसाठी जल पिण्यासाठी आत्ता इथे आलेले आहेत त्या सर्वांना मी जल अर्पण करत आहे आणि त्या सर्वांना शांती मिळू दे, तस्मै स्वधा नमहा असं म्हणून पाणी सोडायचं आहे. त्यानंतर आता कोरोना काळात गेलेले व्यक्ती, सैनिक असतील आपल्या देशाचे, त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला पाणी सोडायचं आहे तस्मै स्वधा नमहा, आणि म्हणायचं आहे मनात की हे सैनिकांसाठी, कोरोना काळात गेलेल्या व्यक्तींसाठी, इतर सर्व जगातील जे कोणी मृत व्यक्ती असतील आणि ज्यांच्या घरात हा विधी होत नसेल अशा सर्वांच्या आत्म्यांना शांती मिळावी आणि त्यांना मी जलांजली देत आहे असं म्हणावं. आता हा विधी कधी करायचा आहे हे मी तुम्हाला सांगते. आता हे झाल्यानंतर ही ताटली थोडीशी सरकवायची आणि याच जागेवर तुम्हाला काळ्या तिळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. म्हणजे हा पितृंना अर्पण म्हणून हा काळ्या तिळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि अर्थातच आपल्याला हा घरामध्ये खायचा आहे. आता हे सर्व विधी कधी करायचे? तर तुमच्या घरातल्यांची जशी जशी तिथी असेल, पुण्यतिथी असेल, त्या त्या दिवशी तुम्हाला हा विधी करायचा असेल. ज्यांना तिथी माहीत नाही किंवा ज्यांची तिथी आता निघून गेलेली आहे त्यांनी सर्व पितृ अमावस्ये दिवशी हा विधी करावायचा आहे. हा विधी करणं अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी रोज जरी हा विधी केलात, अगदी 5 ते 7 मिनिटाचं काम आहे. जितके मृत व्यक्ती तुम्हाला घरातले माहीत आहेत त्यांच्या नावे तरी तुम्ही हा विधी करावात. हे झाल्यानंतर हे पाणी एखाद्या झाडाला तुम्ही घालावेत आणि हे जे काळे तीळ आहेत आपण नैवेद्य दाखवलेले ते घरामध्ये कुठल्याही पदार्थात घाला. अगदी भाकरीला लावलेत, जसे रोट्यांना वगैरे लावतात, पोळीत घालून टाकलेत तरी चालेल, मात्र ते सगळ्यांनी ग्रहण करायचे आणि हे जे पाणी आहे ते आठवणीनं तुम्हाला झाडाला घालायचं आहे. पिंपळाचे झाड उपलब्ध असेल तर पिंपळाच्या झाडाला हे पाणी घातलेले जास्त चांगले. तर्पण विधी स्त्रियांनी करताना बिलकुलही घाबरू नका असं सांगतील बऱ्याच ठिकाणी की स्त्रियांनी करू नका, पण माझ्या मते हे
भेदभाव नसावेत, कारण खरोखर हल्ली मोठ्या मुली ज्या असतात त्या अग्नी देतात. मग तर्पण विधी करायला माझ्या मते काहीच हरकत नाही आहे. तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मी आज दिली असतील. हे झाल्यावर तुम्हाला यमस्तोत्र पितृस्तोत्र देखील म्हणायचे आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून देऊ शकता आणि म्हणू शकता. रोजच्या रोज जरी पितृस्तोत्र म्हटलात आणि हे सगळं नसेल जमत तर ओम पितृदेवताय नमः एवढा मंत्राचा जप जरी तुम्ही केलात तरीही चालेल. हा विधी तुम्हाला कसा वाटला, हा तुम्ही खूप लोकांपर्यंत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा, जेणेकरून सगळ्यांनाच हा विधी घरच्या घरी करता येईल आणि सगळ्यांसाठी. अगदी तुमच्या घरातलं एखादं, आता मला तर जनावरांची किती आवड आहे माहिती आहे तुम्हाला, माझा बोका जो आहे म्हणजे माझं जे मांजर होतं तेही गेल्या वर्षी गेलं आहे, तर त्याच्या नावाने सुद्धा आपण हे करू शकतो, कारण हाही एक आत्मा आहे, हाही एक जीव आहे. म्हणून शेवटचं तर्पण असंच करा की या जगातील जे कोणी मृत व्यक्ती किंवा प्राणी आहेत त्या सगळ्यांसाठी मी हे तर्पण करत आहे. सगळ्याच आत्म्यांना आपल्याला तृप्ती आणि मुक्ती द्यायची आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.